नमस्कार, मी नागेश गिरे, आपलं स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूज मध्ये. आज आपण खास मुलाखत करणार आहोत नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यजित दादा तांबेशी. सत्यजित दादा, आपलं स्टार अपेक्स मध्ये स्वागत आहे. प्रथम दादा, आपण विदर्भ दौऱ्यावर आहे. कालपासून आपण जिजामातांच्या सिंकेराजापासून दौरा हा स्टार्ट केला, तिथून दर्शन घेतलं आणि पुढे विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. तर काय संकल्पना आहे आपली विदर्भ दौऱ्यावर याची, किंवा काय उद्दिष्ट आहे? 2019 निवडणुकीच्या दृष्टीने युवकांचं संघटन मजबूत करणे, युवक काँग्रेस त्याच्यामध्ये मजबूतीने कसं काम करेल या दृष्टीने, संघटन बांधणीच्या दृष्टीने हा विदर्भाचा दौरा सुरू झालेला आहे. आणि मला निश्चित खात्री की 2019 नंतर ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये येईल, त्याच्यामध्ये युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा राहील. हे कसा राहील यासाठी आम्ही या तीन दौरा सुरू केलेला आहे. आता जस्ट दुष्काळ मराठवाड्यामध्ये, आपण मराठवाड्यामधून येतात, दुष्काळासाठी सरकारने तालुके दुष्काळ घोषित केले, पण काही दुष्काळी असे काही भाग आहे ज्यांना अजून मी त्या स्थान नाही भेटत, त्यामध्ये युवक काँग्रेसचा काय हेर आहे? युवक काँग्रेसने असे जे तालुके आहेत जे दुष्काळग्रस्त आहेत, मात्र सरकारने ते जाहीर केलेले नाही, अशा ठिकाणी ते तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर झाले पाहिजे. म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने आता ठिय्या आंदोलन सुरू करणार आहे. त्या त्या तहसील कचेरीवर, त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही ठिय्या आंदोलन करून ताबडतोब ते सर्वचे सर्व तालुके जे आहेत ते दुष्काळग्रस्त जाहीर करावे शासनाने. हे जे असंवेदनशील सरकार भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, देशामध्ये बसलेलं आहे, त्याला जाग करण्याचं काम युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही करणार आहे. युथ म्हटल्यानंतर एक यंगस्टर आणि एक नवीन स्पार्क असते. तुम्ही नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही पहिलंच आंदोलन पुऱ्या देशाला हलवून टाकले. तुम्ही पेट्रोल पंपावरचे मोदीजींचं म्हणजे पंतप्रधानांचं जे पोस्टर होतं त्याच्यावर काही फसलं, त्यानंतरही तुम्हाला पुष्कळ अशा धमक्या वगैरे आल्या, त्याच्यावर तुम्ही काय, तुमची काय प्रतिक्रिया त्या गोष्टीवर? नाही, मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. 2011 ते 2014 काळामध्ये मनमोहन सिंग असतील, सोनियाजी असतील, राहुलजी असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वाईट साईड प्रकारचा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला, मात्र आम्ही त्याला कधी विरोध केला नाही. याचं कारण आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचार मांडण्याची स्वातंत्र्य आहे. मात्र जेव्हापासून हे हुकुमशाही सरकार देशामध्ये आलेलं आहे की तुम्ही काही सरकारच्या विरुद्ध बोलू शकत नाही, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध बोललं म्हणजे देशद्रोही झाला आहे, अशा पद्धतीची भावना यांची झालेली आहे. आमचा विरोध काय नरेंद्र मोदींना व्यक्ती म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून नाही आहे. आमचा विरोध नरेंद्र मोदींच्या विचारांना आणि नरेंद्र मोदींचं जे काय त्या ठिकाणी धोरण आहे सरकारची त्याला आहे, आणि तो आमचा विरोध सुरूच राहील. 2019 काय खास पुढील संकल्पना आहे काँग्रेसची? जास्तीत जास्त युवकांना संधी मिळाली पाहिजे. जे निवडून येणारे युवक आहे त्यांना विधानसभेमध्ये संधी मिळाली पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये देखील जे आमदार निवडून आले त्यात अनेक असे आमदार आहेत की जे युवक काँग्रेसच्या चळवळीमधून गेलेले आमदार आहेत, आणि म्हणून आमच्या युवक काँग्रेसच्या चळवळीला खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने देखील न्याय द्यावा, म्हणून आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडं जास्तीत जास्त युवकांसाठी तिकीट मागणार आहे. अच्छा, आणि म्हणजे जे राहुलजीने अधिवेशन 84 अधिवेशनमध्ये सांगितलं होतं की मी हा स्टेज खुला ठेवला आहे युवकांसाठी, तर त्याच्यामध्ये आपण सीए म्हणजे वाटा मागून आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त युवकांना परवडेल. एक शेवटचा प्रश्न आता असा की पेट्रोल दरवाढी आणि त्यानंतर गॅस दरवाढ आहे आणि सर्वजण सामान्य जनतेचा जो रोष आहे तो तुम्ही कोणत्या कशाप्रकारे प्रकट करतात? नाही, आम्ही सातत्याने आंदोलन केले प्रत्येक तालुक्यात. महाराष्ट्रातल्या 252 विधानसभा मतदारसंघांपैकी 200 विधानसभा मतदारसंघात पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केले, आणि हे आंदोलन आम्ही करतच राहणार आहे. आमची मागणी आहे की पेट्रोलला आणि डिझेलला GST आणलं पाहिजे. जर पेट्रोल आणि डिझेलला GST आणलं तर साधारणतः 30 रुपयापर्यंतचा फायदा, म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे 30 रुपयापर्यंतचे रेट कमी होतील आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होईल, ती मागणी आम्ही लावून धरणार आहे. तर ही खास बातचीत इथं पूर्णविराम विराम देतो. आपल्यासोबत चर्चा करत होते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे. धन्यवाद दादा, आपण खास बातचीतला वेळ देऊन स्टार अपेक्सी संवाद साधल्याबद्दल आपलं धन्यवाद.